शनिवारी घराच्या मार्गाने निघणाऱ्या दोन दुचाकी विरुद्ध दिशेने येत असताना भरधाव वेगाने समोरासमोर भिडल्यात. या अपघातात दोन्ही दुचाकी पडून त्यातील दोघे दूरपर्यंत फेकल्या गेलेत. या अपघातात एका इसमाचा जागीच मृत्यू झाला तर चार इसम जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही घटना धारणी तालुक्यातील उतावती फाट्याजवळ घडली. उन्हाळ्यात सर्वात जास्त रस्ता अपघात घडत असल्याची दरवर्षी नोंद असते. शनिवारी पुन्हा दोन दुचाकी भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने भिडून भीषण अपघात घडला. एका दुचाकीवर तिघे तर एका दुचाकीवर दोघे इसम आपल्या गावाकडे जात असताना धारणी तालुक्यातील उतावतीजवळ भीषण अपघात घडला. दोन्ही दुचाकीची एवढी गती होती की एक इसम दूरपर्यंत फेकल्या जाऊन खड्ड्यात पडला तर एकाचा रस्त्यावर डोक्यावर पडून अतिरक्त स्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. भीषण अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या अनेक वाहन चालकांनी आपले वाहन थांबवून जखमींच्या मदतीला धावले. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले. या भीषण अपघातात 35 वर्षीय सुदेश मदन काजदेकर याचा जागीच मृत्यू झाला. तसेच चार व्यक्ती गंभीर जखमीची नावे अद्याप कळू शकले नाही. घटनेतील पाचही व्यक्ती धारणी तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती धारणी पोलिसांकडून मिळाली आहे.